कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे। याचाच परिणाम गणेश उत्सवावर देखील बघायला मिळाला। आज गणेश विसर्जन मिरवणूक देखील राज्यभरात अगदी साध्या पद्धतीने पार पडली। याच अनुषंगाने नगरच्या अकोले तालुक्यात देखील अकोलेकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला अगदी साध्या पद्धतीत निरोप दिला। सामाजिक कार्यकर्ते शरदराव नवले यांनी प्रभाग क्रमांक 14 मध्ये धुमळवाडी रोड येथे गणेश विसर्जनाची व्यवस्था केली होती। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा तसेच गर्दी होऊ नये त्याचप्रमाणे नदीपात्रातील पाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींनी दूषित होते तसेच सर्व निर्माल्य हे नदीपात्रात टाकल्याने पाणी दूषित होऊ नये या हेतूने शरद नवले यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे। ह्या गणेश विसर्जन व्यवस्थेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला तसेच कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून व सोशल डिस्टन्सिंग ठेवून नागरिकांनी गणेश विसर्जन केले। प्रतिनिधी सचिन खरात, MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर। गणपती विसर्जनानिमित्त आज धुमळ रोड येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही अगस्त्य मंगल कार्यालयाच्या गेटसमोर विसर्जन गणपती विसर्जनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। कोरोनाची गर्दी ठिकठिकाणी कमी व्हावी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सर्वांनी याची काळजी घ्यायची। ज्या ज्या ठिकाणी गणपती विसर्जनाचं नियोजन करण्यात आले त्या ठिकाणी सर्वांनी गणपती विसर्जन करण्यात यावे। आज कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे, भरपूर पेशंट निघत आहे, त्यामुळे आज सगळ्यांनी या ठिकाणी येऊन विसर्जन गणपती विसर्जन करावे असे सगळ्या नागरिकांना मी विनंती करतो। तसं आमच्या या मंडळाने येथे नियोजन केले, याबद्दल मी आभारी आहे।